या बातमीचे प्रस्तुत करतायत वरुड शहरातील सुप्रसिद्ध खत्री बॅग हाऊस व गिफ्ट अँड खिलोना, वरुड शहरातील एकमेव गृह उपयोगी वस्तूंचे ठोक व चिल्लर विक्रेता। आमचा पत्ता सतीमाता मंदिर जवळ मेन रोड वरुड। उमेश रूप चंदू यावलकर यांच्या निवासस्थानी स्वामी श्री राम राजेश्वराचार्यजी यांचा दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। शेकडो नागरिकांनी घेतले स्वामी श्री राम राजेश्वराचार्यजी यांचे दर्शन। जगद्गुरु स्वामी रामानंदाचार्य स्वामी श्री राम राजेश्वराचार्यजी यांनी चंदू यावलकर यांना दिला आशीर्वाद। शेकडो भक्तांनी दर्शनानंतर घेतला महाप्रसादाचा लाभ। जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य यांनी सांगितले हिंदू धर्माचे महत्व। Thank you.
आपल्या विदर्भालाच नाही तर पूर्ण भारताला पटली। आपल्या भागामध्ये त्यांना ओळखणारे जाणणारे कमी लोक होते, ही गॅप भरून निघाली पाहिजे। आपल्या मंडळींना स्वामींच्या दर्शनाचा लाभ झाला पाहिजे, त्यांच्या विचारांचा फायदा झाला पाहिजे। या हेतून मी आजचा हा दर्शन सोहळ्याचा कार्यक्रम वरुड शहरामध्ये आयोजित केला। माझ्या बंधू भगिनींनो, माता भगिनींनो, किंवा एखाद्या व्यक्तीला पाहणे किंवा एखाद्या व्यक्तीला भेटणे सत्य आणि तत्वाचं दार्शिकतेने दर्शन होणे म्हणजेच अर्थात संत दर्शन होणे। आणि आज 25 वर्षाचं कॅल्क्युलेशन केलंय, 9125 दिवस। अनेक समस्या आहे पण त्या समस्यातही आम्हाला स्वर्ग करायचा आहे। तर मग हे बाकी कशासाठी? व्यक्तीने कोणाकडे जायला पाहिजे? ईश्वराकडे जायला पाहिजे। समोर पुन्हा म्हणतोय, जब तक ओम में बिंदु रहेगा तब तक हिंदू रहेगा। येत आहे जगण्याचा कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि योग। अर्थ है, धर्म है, कर्म है, मोक्ष है, वही सनातन हिंदू धर्म है, धर्म है, धर्म है। वरुड मध्ये येण्याचा मार्ग मिळाला। तुमच्या जीवनातले प्रत्येक मार्ग जीवन तुमचं प्रशस्त बनो। आजही आशीर्वाद आहे, पुढेही आशीर्वाद राहणार। आज 4 जुळले, उद्या येत्या काळामध्ये अक्क वरुड जुळणार। आध्यात्मिक माणूस लागते बर। रुक्मिणी वल्लभ कृष्ण हरी, आताच आपण स्वामीजींची अमोघ अमृतवाणी ऐकली। 5 स्तंभ असतील, म्हणजे सर्वांना दर्शनाचा लाभ इथे घेता येईल। आता वरुड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 93 33 34 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि रोज अपडेट रहा।